आपलं पिठलं बघा किती मस्तपैकी एकदम मऊसर आणि सरसरीत भारी झालेलं आहे. स्पेशली हे पिठलं आपण कोथिंबीरचं तयार केलेलं आहे. लॉकडाऊनमुळे आहे ना घरातील बऱ्याचशा भाज्या संपलेल्या आहेत आणि अशा वेळेला आहे ना प्रश्न पडतो की नेमका जेवणासाठी काय करायचं, तर हे बघा हे पिठलं तुमच्यासाठी एकदम बेस्ट आहे. रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि कमीत कमी वेळामध्ये तयार होणारी आहे. नमस्कार मित्रांनो, मी आणि माझ्या आई तुम्हाला सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत. आजची रेसिपी आहे कोथिंबीरचं पिठलं आणि तुम्ही पाहतात आपल्या घरचा स्वाद. तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ नेमकं काय काय साहित्य ते. इथे मी टाटा संपन्नचं बारीकवालं बेसन घेतलेलं आहे, त्यानंतर ताक आणि याच्यामध्ये मीठ वगैरे काही नाही आहे, हळद, राई, जिरं, हिंग, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची बारीक चिरलेली, कढीपत्त्याची पानं आणि हा लसूण आणि आलं आहे ना क्रश करून घेतलेलं आहे, बारीक चिरलेला कांदा आणि हा पाणी. मित्रांनो, या सर्व साहित्यांचे प्रमाण तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला भेटेल. आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, हे बेसन आहे ना ते आपल्याला पाण्यामध्ये घोळून घ्यायचं आहे, म्हणजे गुठले आहेत ना ते मोडून घ्यायचे आहेत. तर आपण पहिल्यांदा काय करूया, भांड्यामध्ये बेसन घालूया आणि पाण्याने ना याच्या गुठले आहेत ना पूर्णपणे मोडून घ्यायचे आहेत. पाणी घालताना पहिल्यांदा थोडं थोडंच घालायचं, म्हणजे लवकर मोडून होतील. ते हाताने तू मिक्स करते ना ते एक बरं केलं. आता बरेच जण काय ते चमचा पळी वगैरे यूज करतात, त्याच्याने तेवढा फील येत नाही. हाताने कालवल्याने काय होतं की ते एक वेगळीच फिलिंग येते. असं बघा, थोडं थोडं घालायचं आहे आपल्याला पाणी. आता जर तुम्ही सगळंच एकत्र घातलं ना ताक आणि पाणी, तर गुठले आहेत ना व्यवस्थित मोडल्या जाणार नाही. त्याकरता काय करायचं आहे, आपल्याला थोडंसं पाणी घालून मोडून घ्यायचं आहे पहिल्यांदा. हां, म्हणजे दोन्ही एकत्र गेलं ना तर मग ते मोडायला काय मोडतील, पण ते थोडंसं त्रास होईल आणि वेळसुद्धा लागेल. ह्याच्यामुळे काय होतं की थोडंसं पाणी घातलं ना का व्यवस्थित मोडल्यासुद्धा जातात. आणि गुठल्या मोडून झाल्याच्या नंतर ना यामध्ये आपण काय करूया, ही ताक आहे ना ती घालूया. हे बघा हलकंसं ना जाड वाटते, तर मी काय करणार आहे थोडंसं आणखीन पाणी घालणार आहे. हे बघा एवढं आपल्याला पातळ ठेवायचं आहे. त्यानंतर आपण फोडणीची तयारी करून घेऊया. तर मी इथे कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये मी तेलसुद्धा घेतलेलं आहे. आता आपण गॅस पेटूया आणि गॅस आहे ना आपल्याला स्लोच ठेवायचा आहे. तेल तापल्याच्या नंतर यामध्ये आपण राई घालूया, जिरं, हिंग, कढीपत्ता, हिरवी मिरची, त्यानंतर कांदा, आला आणि लसूण. आता हे सर्व आहे ना आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि कांदा आहे ना तो आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे. आता कांदा मऊ झाल्याच्या नंतर यामध्ये आपण काय करूया, ही हळद आहे ना ती घालूया. त्यानंतर ही कोथिंबीर आहे ना तीसुद्धा घालायची आपल्याला. आणि ही कोथिंबीर आहे ना तीसुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे. हे बघा यामध्ये ना कोथिंबीरसुद्धा परतून झालेले आहे. तर आता काय करूया, हे बेसनचा घोल आहे ना तो घालूया. हे बघा असं आहे ना पुन्हा एकदा आपल्याला असं मिक्स करून घालायचं आहे. तर आता काय करूया, याच्यामध्ये घालूया आणि एका हाताने काय करायचं आहे, ढवळत राहायचं आहे. हो, म्हणजे खालती ते आहे ना छिटकून पण बसणार नाही. यामध्ये ना थोडंसं अजून पाणी घालूया. आणि त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. आता आहे ना आपल्याला सतत परतून घ्यायचं आहे, नाही तर खालती काय होईल चिटकून राहील.
हे बघा, जसजसं आपण परतत जाऊ ना तस तसं आहे ना घट्ट घट्ट होत जातं. मी साधारण आहे ना 5 मिनटं परतून घेतलेलं आहे, तर याच्यावर काय करूया आपण, झाकण ठेवून 2 मिनिटाची वाफ काढून घेऊया. चला आता आपण झाकण उघडूया. हो हो हो, क्या बात आहे, जबरदस्त दिसायला, इतकं एकदम टेम्पटिंग दिसतंय. आता आपण ना पुन्हा एकदा आपण 2 मिनिटं परतून घेऊया. आता तुम्हाला आहे ना जेवढं पातळ ठेवायचं आहे ना तेवढं तुम्ही ठेवू शकता. हो, पण जसजसं ते थंड होत जातं ना मित्रांनो, तसं ते ना जास्त घट्ट सुद्धा होत जातं. हे बघा, आपलं पिठलं आहे ना ते तयार झालेलं आहे. तर आता आपण काय करूया, हा गॅस आहे ना तो बंद करून घेऊया. चला आता आपण हे पिठलं आहे ना ते वाढग्यामध्ये काढून घेऊया. असलं एकदम वाफळतं झालेलं आहे, ते बघूनच एकदम तोंडाला पाणी सुटलेलं आहे. पाहिलीत किती एकदम सिंपल आणि क्विक रेसिपी आहे ना, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एकदम हलकी फुलकी सुद्धा आहे, पोटाला पचेल अशी. मग मित्रांनो, हे कोथिंबीरचे पिठलं नक्की घरी ट्राय करून पाहायचं, आणि ट्राय करून झाल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका. पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा, शेअर करायचा, आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण अशीच मस्त की साध्या सोप्या घरगुती रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचा फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका. इंस्टाग्राम आयजी टीव्हीवरती पाहत असाल तर आमचा इंस्टाग्राम अकाउंट सुद्धा फॉलो करायला विसरू नका. तर अशीच एक साधी सोपी रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया. वेलकम, आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.